हुंडाबळी विरोधी आणि स्वच्छता अभियानासाठी जनजागृती करण्यासाठी स्वाभिमान पक्षाने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याकरता स्वाभिमान मागे नसल्याचे स्पष्ट झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या अभियानाकडून मोठ्या अपेक्षा आहेत ते अभियान म्हणजे स्वच्छ भारत अभियान. पंतप्रधानांच्या या हाकेला प्रतिसाद देत अनेक पक्ष, संघटना, संस्था आणि समाजातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळताना आपण पाहतोय. स्वाभिमानी पक्ष ही आता या अभियानात उतरला असून सायकल रॅली काढून स्वाभिमानी पक्षाने हुंडाबळी विरोधी आणि स्वच्छता अभियानासाठी जनजागृती केली. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पुण्यामध्ये सध्या जोरदार मोहीम चालली. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे संघटना या ठिकाणी सहभाग नोंदवत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीमध्ये पुण्याचा 11वा नंबर आलेला आहे. त्याबद्दल सुद्धा पुणेकरांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. सध्या आपण आहोत SP कॉलेजच्या इथे, जिथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज इथे सायकल रॅली आयोजित केली आहे. हुंडा विरोधी आणि स्वच्छ भारत अभियानाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी रॅली आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आत्ता सध्या महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाचे विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या अभियानाचं स्वरूप काय आहे आणि यापुढे हे अभियान कसं चालणार आहे याच्याविषयी आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. सर, मला सर्वप्रथम सांगा, हुंडा विरोधी जी मोहीम आपण चालणार त्याचं स्वरूप काय आहे आणि याचं कशा प्रकारे पुढचं नियोजन असणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष आमचे खासदार राजू शेट्टी, वसदाभाऊ खोत, जयाभाऊ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही हुंडा विरोधी अभियान मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. कारण की मुरुड तालुका, जिल्हा लातूर, इथं भिसेवागुली एक गाव आहे, तिथं मोहनी भिसे नावाची एका मुलीनं हुंड्यापाई आत्महत्या केली. त्या आम्ही घरी भेट देऊन ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमधून हे अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानाचा एकच उद्देश आहे, कारण गेली 60-65 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करत आहेत, मुलगी एका हुंड्यापाई आत्महत्या करत आहे. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकही मोहिनी तयार होऊ नये, मोहिनीसारखी आहुती या महाराष्ट्रात कोणत्याच मुलीने देऊ नये, यासाठी हे अभियान सुरू आहे. आम्ही जवळपास 4-5 जिल्ह्यामध्ये आता अभियान आमचं जोरात चालू झालेलं आहे. लातूरमध्ये सुरू झालेलं आहे, आता पुण्यामध्ये अजयभाऊ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान पुण्यामधल्या सर्व कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये जाऊन आम्ही अभियान करणार आहोत. या अभियानामध्ये आम्ही, त्या अभियानाचं एक वैशिष्ट्य असं आहे, त्या अभियानामध्ये आम्ही एक शपथ देणार आहोत की मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, समाजातल्या इतर व्यक्तींनासुद्धा हुंडापासून परावृत्त करणार, ह्यासाठी हे अभियान आहे. कारण की आपण ज्या महात्मा पुरुषांचं नावं घेतो, सावित्रीच्या लेकी जर असं आत्महत्या करत असतील त्या भारताचं आणि महाराष्ट्राचं भवितव्याचं काय व्हा, यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे. निश्चितच आपण सांगू शकतो की आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ठिकाणी कंबर कसलेली आहे. आपल्यासोबत आहेत आत्ता सध्या आपल्या महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत जया शेट्टी, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार स्वच्छ भारत या अभियानाच्या विषयी. काय सांगाल सर, आज जोरदार आपण पुण्यामध्ये स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आज आम्ही पुण्यात स्वच्छ भारत म्हणून आपलं जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छ भारत असा हे केलं आहे, त्यासाठी आम्ही स्वच्छ भारतसाठी आज पुण्यात आम्ही जोरदार प्लास्टिक हटाव हे पद्धतीने आम्ही सगळा पुण्यातला सगळा कचरा प्लास्टिक हे हटवणार आणि स्वच्छ आता सायकल रॅली करणार आहे. आमच्या स्वाभिमानी पक्षाचे एकच उद्देश आहे की बाबा महाराष्ट्रात पुण्यात कुठल्याही ठिकाणी प्लास्टिक होऊ नये, स्वतः आपण काळजी घेणार, दुसरा पण काळजी घेण्यासाठी आज आम्ही हे जगभरात करतोय, त्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. पुढचं स्वरूप कसं असणार आहे सर, फक्त आजच्या दिवसच ही रॅली असणार आहे की टप्प्याटप्प्याने सगळं महाराष्ट्रात आम्ही करणार आहे? आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छ अभियान आणि हुंडाविरोध हे आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे स्वच्छ भारत करण्याचं, त्या स्वप्नाला कुठेतरी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इथं जोरदार पाठिंबा दिलेला आणि रस्त्यावरती उतरलेले स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पाठिंबा देण्यासाठी. कॅमेरा पर्सन सौरभ भुजकेसह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.